माजी खासदार खतगावकर, त्यांच्या सुनबाई मिनल खतगावकर तसेच माजी आमदार ओमप्रकाश पोकरणा भाजपाला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. काँग्रेस आणि भाजपा असा दोन वेळा राजकीय प्रवास करणारे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार अशी जोरदार चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. 2014 लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने खतगावकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण पुन्हा खतगावकर देगलूर पोटनिवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये सामील झाले होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या राजकारणात मोठा फेरबदल झाला आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यानंतर दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन आपण अशोक चव्हाण यांच्यासोबत असल्याचे खतगावकर यांनी जाहीर केले होते. दरम्यान आज घडीला पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. भाजपने नायगावमधून उमेदवारी नाही दिली तर अपक्ष लढण्याची घोषणा त्यांच्या सुनबाई मिनल खतगावकर यांनी केली होती. दरम्यान काही अपरिहार्य कारणाने राजकीय परिस्थिती बदलली आहे. आता बदललेल्या राजकीय परिस्थितीत खतगावकर आणि त्यांच्या सुनबाई काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. माजी आमदार ओमप्रकाश पोकरणा आणि माजी आमदार अविनाश घाटे हे देखील खतगावकर यांच्यासमवेत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. जी भूमिका दादा म्हणजेच खतगावकर यांची आहे त्यासोबत मी आहे अशी प्रतिक्रिया ओमप्रकाश पोकरणा यांनी फोनवरून दिली. दरम्यान याबाबत खासदार अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया घेतली असता ही केवळ चर्चा असल्याचे त्यांनी सांगितले. या चर्चेला काही अधिकृत दुजोरा नाही. निवडणुका आल्या आहेत, आपापल्या परीने राजकीय निर्णय घ्यावे लागतात, पण या चर्चांना कोणताही अधिकृत दुजोरा नसल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली. अशी चर्चा सुरू आहे वर्तमानपत्रांमध्ये. चर्चाच आहे ना, अजून अधिकृत असं काही नाही. चर्चा ऐकतोय मी, त्यातलं सत्यता काय मला अजून सांगता येणार नाही. जोपर्यंत त्याला अधिकृत दुजोरा मिळत नाही तोपर्यंत देशात वाच्यता मला करणं योग्यच नाही. उद्या त्यांनी शंकरनगरला बैठक पण बोलवली, कार्यकर्ते गॅस लागून चर्चा असतील ना. असं आहे की आता निवडणुका आहेत, प्रत्येकाला आपापल्या परीने स्वतःच्या राजकीय भवितव्याचा विचार करावा लागतो. मला अजून काही अधिकृत सांगणं कठीण आहे, कारण त्याला काही दुजोरा कोणी असा अधिकृत दिलेल्या बातम्या आहेत. येत्या 15 मुंबईमध्ये भास्करराव पाटील खतगावकर, मिनल खतगावकर, ओमप्रकाश पोकरणा आणि अविनाश घाटे या चौघांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान 1-2 या तारखेमध्ये बदल होऊ शकतो अशी ही माहिती आहे. जर ही चर्चा खरी ठरली तर भास्करराव पाटील खतगावकर यांचा 2014 काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश, 2021 भाजपमधून पुन्हा काँग्रेसमध्ये, अशोक चव्हाण भाजपवासी झाले तेव्हा पुन्हा काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश आणि आता पुन्हा भाजपमधून काँग्रेसमध्ये स्वगृही परतण्याची त्यांची ही दुसरी वेळ असेल. एकूणच काय, पक्षनिष्ठा नव्हे तर सोयीचं राजकारण काय असते याचे हे उदाहरण ठरेल. चतुर्थी प्युअर व्हेज रेस्टॉरंट, अल्पावधीतच नांदेडकरांच्या सर्वाधिक पसंतीचे ठरलेले प्युअर व्हेज रेस्टॉरंट. तब्बल 7,000 प्रशस्त जागेमध्ये दर्जेदार सुविधा असलेल्या रेस्टॉरंटमध्ये रुचकर जेवणाचा आनंद घ्या. रेस्टॉरंटला मिळालेल्या यशानंतर ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी आता हॉटेल चतुर्थी सुरू करत आहे सकाळचा स्पेशल नाश्ता. येत्या 24 रेस्टॉरंटच्या अनुभवी कुक कडून नाश्त्याच्या स्पेशल डिशेस, साऊथ इंडियन, पंजाबी आणि ऑर्डर प्रमाणे नाश्ता करून मिळेल. एक वेळ नक्की भेट द्या चतुर्थी प्युअर व्हेज रेस्टॉरंट, डी मार्ट, कॅनल रोड, नांदेड.